नमस्कार आज आपण रेशीमचे तांदूळ आणि त्यातही अतिशय कमी तेलामध्ये झटपट चवीला अप्रतिम लागणाऱ्या नाश्त्याची रेसिपी पाहत आहोत म्हणजे आप्याची रेसिपी चला तर रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मी ह्या वाटीने दोन वाटी हे रेशीमचे तांदूळ घेतलेले आहे तुमच्याकडे जर का रेशींचा तांदूळ नसेल तर तुम्ही कोणताही जाड तांदूळ घेऊ शकतात दोन वाटी तांदूळासाठी एक वाटी ही हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे दोघं हे मिक्स करून यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून स्वच्छ हे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे रेशींचे तांदूळ थोडेसे काळपट असल्यामुळे याचं काळपट पाणी निघेल तर आपल्याला छान असं तीन ते चार पाण्यापर्यंत हे धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता ह्या डाळ तांदुळावरती झाकण ठेवते आणि पाच ते सहा ताससाठी हे आपल्याला भिजून घ्यायचं आहे तर डाळ आणि तांदूळ दुपारी दोन वाजेला हे भिजत घातलं आणि संध्याकाळी सात वाजेला आपण पाहूया डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुऊन त्यामध्ये छान पाणी टाकून घेतलेलं होतं त्यामुळे हे बबल्स आलेलं पाणी आपल्याला फेकायचं नाही तर ह्याच पाण्याचा वापर करून डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे हे पाणी नाही फेकले ह्याच पाण्याचा वापर केला तर पीठ छान फर्मेंटेशन होते तर एकदम बारीक हे अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मैत्रीणं एकदम स्मूथ असंच हे आपल्याला वाटायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम पातळ सुद्धा नाही आणि घट्ट सुद्धा नाही तर अशाच प्रकारे हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे तर आता यावरती झाकण ठेवून घेऊ आणि रात्रभर हे असं आपल्याला झाकून ठेवायचं आहे सकाळी तुम्ही पाहू शकतात आठ ते साडेआठ वाजेला मी तुम्हाला दाखवत आहे छान असं हे पीठ फरमण झालेलं आहे मस्त जाडी आलेली आहे तर आपे बनवण्यासाठी आपल्याला असंच पीठ हवंय चला तर मग आता आपे बनवायला सुरुवात करूया तर एक दुसरं बाऊल घेतेने आपल्याला जेवढे आप्पे बनवायचे आहे त्यानुसार ह्या भांड्यामध्ये आपल्याला जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण हे फर्मंटेशनसाठी ठेवलं रात्री किती पातळसर होतं आणि सकाळी पीठ छान असं फुलल्यानंतर घट्टसर होते तर यामध्ये चमचा हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊ दही टाकायचं आहे तर पोहे खाण्याच्या चम्मचने एक चमचा दही टाकून हळद दही मीठ हे छान असं फेटून घ्यायचं आहे तर एका डायरेक्शनने एखादी मिनटं हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे दही डाळ तांदूळाच्या मिश्रणामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स होईल दह्याच्या गोठड्या राहणार नाही एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे पूर्ण दही हे छान असं व्यवस्थित मिक्स झालेलं पाहिजे तर आता हे पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये साधारण मिडीयम साईजची पाववाटी एकदम बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे एकदम बारीक चिरलेला टमाटर टाकायचं आहे तुम्हाला हव्या त्या भाज्यासुद्धा यामध्ये टाकू शकतात काकडी गाजर वगैरे तर ह्या चमच्यामध्ये मी लसूण आणि मिरची त्यासोबतच थोडासा कोथंबीर टाकून एकदम बारीक ठेचा करून घेतलेला आहे असा पाणी न टाकता तो ठेचा टाकायचा आहे चवीनुसार तुम्ही टाकू शकतात चिमुटवर काळे मिऱ्यांची पावडर टाकायची आहे तर चवीनुसार टाकू शकतात आणि ही पुदिन्याची पानं घेतलेली आहे पाच ते सहा पाने अशा प्रकारे हाताने तोडून टाकते थोडीशी जाडसर पुदिन्याची पाने आपे खाताना दाताखाली आली का चव छान लागते हे फेटून घ्यायचं आहे फेटून घेण्याच्या आधी यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे आता तेल वगैरे सर्व साहित्य हे टाकून झालेलं आहे मिक्स करायचं आहे असं थोडा वेळ हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे तेल वगैरे सर्व साहित्य छान असं सा एकजीव होईल आणि छान एकजीव झाल्यानंतर आपे पात्र घ्यायचं आहे आपे पात्राला थोडंसं तेल हे लावून घेते गॅसची फ्लेम बंद आहे बंद असतानाच आधी तेल हे लावून घेत आहे जास्त आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही अतिशय कमी तेलामध्ये आपण हा नाश्ता तयार करणार आहोत तेल लावून झाल्यानंतर गॅस चालू करते थोडंसं हे तापू द्यायचं आहे आणि पात्र थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अशा चमच्याने पूर्ण पात्रामध्ये मिश्रणे भरायचं आहे पात्रामध्ये मिश्रण पात्रा भरत असताना आधी आपल्याला साईडला भरायचं आहे आतमध्ये सर्वात नंतर भरायचं कारण गॅसची फ्लेम आतमध्ये जास्त लागते तर लवकर आतमधले आपे हे करपतात अशा प्रकारे आजूबाजूचं पूर्ण मिश्रण हे भरून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी आतमध्ये भरून घेते असं थोडंसं खाली ठेवायचं एकदम भरायचं नाही कारण हे आपे फुलतात पूर्ण भरून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे आता दोन मिनटं झालेली आहे गॅसची फ्लेम मिडियम होती आपे चेक करून घेऊ कशा प्रकारे झालेत का नाही तुम्ही पाहू शकता छान असा रंग आलेला आहे आणि लगेचच ते पलटलेसुद्धा जात आहे खालची बाजूही शेकून झाल्यानंतर हे सर्व आपे आपण पलटून घेऊ तर आपण ही जी नाश्त्यासाठी जी रेसिपी पाहत आहोत ही एकदम बनवायला सोपी आहे आणि साहित्यातच होत असते जे साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात उपलब्ध असतात तेवढ्या साहित्यामध्ये बनवून मस्त असा नाश्ता तयार होत असतो तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझं हे चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल तर अशा प्रकारे पुन्हा एक ते दीड मिनिटापर्यंत आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि मस्त आपे हे शेकले गेलेले आहे तुम्ही दोघं बाजू पाहू शकतात आप्प्यांची आणि छान फुगलेले सुद्धा आहे मस्त अतिशय झटपट कमी तेलामध्ये आणि कमी साहित्यात म्हणून हे तयार झालेले आहे तर आता मी गॅस बंद करून घेते आणि प्लेटमध्ये तुम्हाला आपे काढून दाखवते तर तुम्ही पाहू शकता एकदम पाणीपुरीच्या फुग्यांसारखे हे आपे तयार झालेले आहे आणि रंग सुद्धा छान असा आलेला आहे आप्यांना तर या आप्यांसोबत टमाटर सॉस किंवा लहान मुलं तर असेच खात असतात तर आप्यांसोबत खायला ही अशी एक चटणी करून घेतलेली आहे यामध्ये हिरवी मिरची शेंगदाणे खोबरं दोन ते तीन लसूणच्या पाकड्या थोडासा कोथंबीर आणि थोडासा पुदिना असं घालून मिक्सरमध्ये पाणी टाकून आवश्यकतेनुसार ही चटणी छान अशी वाटून घेतलेली आहे आणि झटपट अशी पटकन कमी तेलामध्ये ही नाश्त्याची रेसिपी तयार झालेली आहे तर आप्पा तुम्ही पाहू शकता छान गोलगरीत झालेला आहे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते आतमध्ये सुद्धा छान असा स्पंज आलेला आहे आणि खायलासुद्धा अप्रतिम असा चला तर मग मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चला पुन्हा भेटू नवीन छानस या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद